नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपण झोपल्यानंतर स्वप्न पडणं हे स्वाभाविक आहे। प्रत्येकाला वेगवेगळी स्वप्न पडतच असतात। स्वप्नांचं जग देखील खूपच चित्रविचित्र आहे। वेगवेगळ्या गोष्टी आपल्या स्वप्नात येत असतात ज्यावर आपलं कंट्रोल कधीही नसतं। एखादं चांगलं स्वप्न आलं की आनंद होतो, तर वाईट स्वप्नामुळे मनात भीती निर्माण होते। उदाहरणार्थ, स्वप्नात एखाद्याचा मृत्यू पाहून किंवा एखादा भयानक प्रकार घडल्याचं पाहून आपल्याला वारंवार भीती वाटते। आपण दचकतो, आपण ते भविष्याशी संबंधित काहीतरी आहे असं मानतो। आपल्याला वाटतं की आपण जर आपल्या स्वप्नांमध्ये काहीतरी वाईट पाहिलं असेल तर वास्तविक जीवनातही तसंच घडेल। परंतु स्वप्नशास्त्रामध्ये त्याचे इतरही काही अर्थ सांगितले गेलेत। तर मित्रांनो, जाणून घेऊयात स्वप्नशास्त्राच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही स्वतःशी वाईट घडल्याचे किंवा तुमच्या स्वप्नात काही मोठं नुकसान झाल्याचं जर पाहिलं असेल तर मग घाबरून जाण्याची गरज बिलकुल नाही आहे। अशी स्वप्न फायदेशीरही असतात, ते आपल्याला पैशाचे फायदे देखील देतात। तर या वाईट स्वप्नांपासून घाबरू नका। आज मी तुम्हाला काही भयानक स्वप्न आणि त्यामागचे अर्थ सांगणार आहे। तर मित्रांनो, हे अर्थ तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे। यातलं सगळ्यात पहिलं स्वप्न, एखाद्याचा मृत्यू किंवा आत्महत्या करताना स्वप्नात पाहणे। जर आपल्याला आपल्या स्वप्नात एखाद्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू किंवा आत्महत्या दिसली तर घाबरून जाऊ नका। या स्वप्नाचा अर्थ असाही होतो की त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं असेल। जर ती व्यक्ती एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर लवकरच त्यापासून ती बरी होऊ शकते। अशा स्वप्नांचा अर्थ असा नाही की भविष्यात ती व्यक्ती मरेल। आता दुसरं स्वप्न, ते म्हणजे स्वप्नात भांडण पाहणं। जर आपण स्वतःला किंवा इतरांना स्वप्नात भांडण करताना पाहिलं असेल तर ते चांगले संकेत आहेत। याचा अर्थ असाही होतो की आपल्याला पैसे मिळणार आहेत। जर आपल्याला स्वप्नामध्ये भांडताना स्वतःला दुखापत झालेली पाहिलं असेल तर ते देखील शुभ आहे। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला संपत्तीबरोबर यश देखील मिळणार आहे। हे स्वप्न तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतं। आता तिसरं स्वप्न, स्वप्नात ज्वलंत घर पाहणं। जर तुम्ही स्वप्नात आपलं घर जळत आहे असं जर पाहिलं असेल तर घाबरून जाऊ नका। असं स्वप्न पाहिल्यानंतर तुमच्या मनात भीती निर्माण होईल, परंतु स्वप्नशास्त्रानुसार अशी स्वप्न शुभ संकेत देतात। याचा अर्थ असा आहे की आपल्याला लवकरच सर्व काही मिळेल। हे स्वप्न तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतं। आता चौथं स्वप्न, स्वप्नात अंतयात्रा पाहणे। आपल्याला स्वप्नात जर एखाद्याची अंतयात्रा निघते असं जर आपण पाहिलं तर घाबरून मुळीच जाऊ नका, कारण हे स्वप्न आपलं नशीब बदलू शकतं। याचा अर्थ असा आहे की आपल्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे आणि तुम्हाला मोठं काहीतरी यश मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे। आता पाचवं स्वप्न, एखाद्याला जळत असताना पाहणं। जर एखाद्याला आपल्या स्वप्नात जळत असल्याचं जर दिसत असेल तर ते पैसे मिळण्याचं एक चिन्ह आहे। आता सहावं स्वप्न, स्वप्नात एखाद्या व्यक्तीला केस कापताना पाहणं। एखाद्या व्यक्तीला स्वप्नात एखाद्या स्त्रीचे केस कापताना जर तुम्ही पाहिलं असेल, म्हणजेच आपल्याला सोनं चांदी आणि पैसा मिळणार आहे। आणि दुसरीकडे एखाद्या माणसाचे केस कापलेले जर पाहिलं असेल तर आपली नोकरी मालमत्ता ही स्थिर स्थावर होणार आहे आणि अजून मोठ्या पगारावरती तुम्ही काम करणार आहात। तर असं स्वप्न पडल्यास तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण यातली काही स्वप्न ही तुम्हाला फायद्याचेही संकेत देतात। संकट ही वेळ काळ कधीही सांगून येत नाहीत आणि बघूनही येत नाहीत। माणसाला माहीत नाही की उद्या त्याच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय, पण हा मनात स्वामींचे विचार असताना चिंता करावी ती कशाची आणि का। मनात असलेले तीन शब्द पुरे आहेत सगळ्या गोष्टींसाठी आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, तुमच्या मनात आत्ता हे तीनच शब्द चालू असतील तर लगेच ते कमेंटमध्ये लिहून दाखवा। तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।